इट्स तेजस पाटील. तुमच्या सर्वांचाच आवडता लाडका तेजा. आमच्या नवीन वर्षाच्या प्लॅननुसार आम्ही ठरवलेलं की प्रत्येक महिन्यात एक एक डेस्टिनेशन कम्प्लीट करत यायचं. हा आमचा 2022 एक सुंदरसा प्लॅन आहे. तर आम्ही जानेवारीमध्ये अलिबाग इथे गेलो होतो. तिथे आम्ही पोपटी स्पेशल प्लॅन करून खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. असं सर्व झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो फेब्रुवारीमध्ये शिवजयंती स्पेशल सागरगडावर. त्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत वन ऑफ आवर फेवरेट डेस्टिनेशन पंढरपूर. माऊली 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 विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्यासोबत असलेला प्रवासी मित्रांची मी ओळख करून देतो. हा माझा मित्र भूषण, हा माझा भटक्या मित्र आणि आमचा आजचा ट्रिप ऑर्गनायझर आहे पंढरपूरचा. हाय गाईज, वेलकम टू अवर व्लॉग. आज आम्ही पंढरपूरची ट्रिप ऑर्गनाइज केली. त्याच्यामागे एक छानशी गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्हाला तेजा व्हिडिओच्या मध्ये सांगितलं, तरी तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पहा. तर ही माझी ताई. हाय गाईज, 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळानंतर फिरायला जाण्यासाठी आज आम्ही खूपच एक्सायटेड आहे. तर तुम्ही पण आम्हाला जॉईन करा. आता भेटूया आमच्या जिजूंना. इज अ पार्टी बर्ड. हाय गाइस, या वीकेंडला जरा आउट ऑफ टाउन जायला मिळते म्हणून थोडा एक्साइटेड आहे. आता भेटूया माझ्या काका काकूंना. नमस्कार. तर आता आमची ट्रेन ठाणे स्टेशनला पोहोचली आहे. तर मी जरा सीटवर सेटल डाऊन होऊन पुन्हा येतो. कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनला, तर तिथे माझ्या फटक्या मित्राला चहाची तळप लागली आहे. म्हणून आम्ही आता चहा शोधत शोधत आलो आहोत. तर आम्हाला एका ठिकाणी चहा भेटलेला आहे. ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून आम्ही आता फायनली पंढरपूरला पोहोचलेलो आहोत. आम्ही आता आगरी समाज धर्मशाळा पंढरपूर येथे फ्रेश होण्यासाठी आलेलो आहोत. धर्मशाळा चंद्रभागेच्या तिरी आंघोळीसाठी आलेलो आहोत. तर आता आम्ही चंद्रभागेत स्नान करून आलेलो आहोत. चंद्रभागेच्या तिरी बा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. आम्ही आता नाश्ता वगैरे करून फ्रेश होऊन दर्शनासाठी निघालेलो आहोत. हे पुंडलिकाचं मंदिर आणि हे तट आणि तटापलीकडे इस्कॉन टेम्पल. तर आपण आता पाहूया पंढरी नगरी. पंढरपुरात त्या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन द्यावाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन द्यावाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन द्यावाच लागत. आणि आता आम्ही विठ्ठलाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन आजूबाजूच्या ठिकाणी फिरण्यासाठी चाललेलो आहे. सो चला आमच्या सोबत. आता आपण आलो क्षेत्र गोपाळपूर. इथे आपल्याला श्रीकृष्णाचा नवसाला पावणारा पाळणा आणि जनाबाईचा संसार पाहायला मिळणार आहे. संत जनाबाईचा संसार. आज बोलती नंदाची राणी.
तर मित्रांनो आता आपण कुठे आलो आहोत हे बघा, हे समोर दिसतंय ते विष्णुपंत मंदिर आहे. खूपच भारी आहे, मला खूप आवडलेलं आहे. आता आपण चाललेलो आहे विष्णुपद मंदिराच्या जवळ, विष्णुपदाजवळ. हे विष्णूचं पाय आहे, हे विष्णुपद आहे. विष्णुपद हे विष्णूचे मंडळी. तर आता आपण आलो आहोत महान तपस्वी श्री संत कैकाडी महाराज यांचं सांगायचं झालं तर यांनी 12 वर्ष त्यांच्या पर्णकुटीमध्ये उभं राहून तपश्चर्या केली. त्यानंतर 24 वर्षे ते मौन धरले. त्यांनी 36 वर्षे ते न झोपता बसून झोप काढायचे, न पाठ टेकता. अशी खूप हिस्ट्री आहे या मठामागे. तर हे त्यांच्या विश्वाचे पुण्यधाम आहे. सो आपण बघूया. यावरूनच समजून जा आम्ही आता कुठे आलो. आम्ही आता आलो आहोत माझ्या आईच्या गुरूंकडे, श्री संत गजानन महाराज पंढरपूर संस्थान. सो आता आपण नामदेव पायरीजवळ आलो आहोत, कारण का तिथे कोल्हापूर वरून दिंडी आलेली आहे. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. काका खूप दमलेले आहेत त्याच्यामुळे ते रूमवर चाललेले आहेत. बाकी सगळे आम्ही चाललेलो आहे शॉपिंगला. ब्युटिफुल इव्हिनिंग ॲट पंढरपूर नाईट. ट्रिपच्या शेवटाकडे पंढरपूरला यायचं. भूषण बोललेला की तुम्हाला एक सुंदरशी स्टोरी तेजा सांगणार आहे. तर ती स्टोरी अशी आहे की आमच्या सोबत आलेली काकू आहे ती 30 वर्षांपूर्वी पंढरपुरात आली होती. तेव्हा ती महिला मंडळासोबत आलेली. तर इकडच्या माऊलीने, पंढरपूरच्या माऊलीने तिच्या पदरात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली होती. तर तिला वर्षातच पुत्ररत्नाचा लाभ झाला. तो दुसरा कोणी नसून आपला माऊली आहे. तर तेव्हापासून आईची इच्छा होती की मला घेऊन पंढरपुरात यायचं, पण तो योग काय जुळून येत नव्हता. या वर्षी तो योग जुळून आला आणि आमची पंढरपूरची वारी संपन्न झाली. थँक्यू. त्याच निमित्ताने माझी सुद्धा पंढरपूरची पहिली वारी संपन्न झाली. सो बाय गाईज, आता आम्ही निघणार आहोत. सो पॅकअपला चाललेलं आहे. बाय बाय.